पत्रकार परिषदेच्या सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. अनिल बाऊंचरती प्रेम करणारे आणि त्यांच्याबरोबर गेले अनेक वर्ष काम करणारे बाऊंचे सर्व सहकारी, माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व माझे युवक सहकारी, या सर्वांचं मी स्वागत करतो. एवढ्या मोठ्या स्वरूपात पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच की ज्या योजनेसाठी भाऊ पूर्ण आयुष्य जगले त्या योजनेचा शेवटचा टप्पा टेंबू योजनेचा 6व्या टप्प्याची प्रशासकीय मान्यता टेंडर आणि वर्क ऑर्डर काही दिवसापूर्वी पूर्ण झाली होती आणि मतदारसंघामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना एक उत्सुकता होती की ह्या योजनेचं काम कधी सुरू होणार आणि त्या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय शंभूराज देसाई साहेब, आदरणीय उदयजी सामंत साहेब, हे सर्व मंत्रिमंडळातले मंत्री आणि काही मान्यवरांच्या हस्ते दिनांक 2 ऑक्टोबर रोजी या टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याचं भूमिपूजन आपण विटा शहरामध्ये कार्यक्रम मोठा घेतोय आणि सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सुळेवाडी येथे रेवानगर येथे जिथं पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसच्या ठिकाणी भूमिपूजन होईल आणि भूमिपूजनानंतर महात्मा गांधी विद्या मंदिर या शाळेच्या ग्राउंडवरती तिथं शेतकरी मेळावा मोठ्या स्वरूपामध्ये घेण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतलाय आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ज्याला निमंत्रण द्यायला गेलो त्याला दोघांनाही निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारले आणि 2 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता आपल्या महात्मा गांधी शाळेवरती आपण पूर्ण करतोय. ज्या योजनेसाठी भाऊंनी अख्खा आयुष्य जगले म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ही योजना पूर्णत्वास जावी आणि मतदारसंघातल्या एक ना एक गाव त्या ओलिताखाली आलं पाहिजे ह्या भूमिकेतनं भाऊंनी ती योजना मांडली, पाठपुरावा केला, जगले त्या योजनेचं पूर्णत्वास जात असताना आम्हाला सर्वांना आनंद होतोय की त्यांच्या पश्चात ही योजना पूर्ण करण्यासाठी समोर बसलेले सगळे नेते मंडळी कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने प्रयत्न केला आणि ह्या मतदारसंघातल्या सगळ्या गावांना पाणी देण्याची भूमिका आपण पूर्ण करतोय. मी मागच्याला प्रेसमध्ये ज्याला वर्क ऑर्डर झाली होती त्याला काही गावांचा उल्लेख केला होता, मी तुम्हाला आता पूर्ण कुठल्या कुठल्या गावांना पाणी जाते, काही गावांना पहिल्यांदाच जाते, काही गावांना अंशतः ज्यांना गेले आणि अजून काही गावांना देणं अपेक्षित होतं त्या सगळ्या गावांना आपण मी तुम्हाला नावं वाचून दाखवतोय. खानापूर तालुक्यामध्ये विटा, विट्यातला काही भाग आहे म्हणजे शिवमल्हार सुळेवाडी म्हणजे रेवानगर, विटा गुंफा गारडीचा काही भाग आहे, भांबर्डे, वासुंबे, आता वासुंबेला जरी तलावात पहिलं पाणी गेलं असलं तरी फुलबागेतून आपण त्या ओढ्यापासून तलावापर्यंत पूर्ण आपण त्या लाईन मध्ये कव्हर करतोय. गाडगेवाडी, कुर्ली, आता कुर्लीला पूर्वी पाणी गेले पण आत्ता जो दुष्काळ पडला होता आणि पाणी देत असताना खूप ओढाताण झाली, ती ओढाताण टाळण्यासाठी नव्यानं आपण काही भागांना नव्या पाईपलाईन टाकून त्यात देतोय. त्यात गाडगेवाडी, कुर्ली, पारे, बामणी, चिंचणी, रेणावी, रेवणगाव, आता रेणावी रेवणगावला पहिल्यांदाच पाणी जाते म्हणजे त्यांना अजून टेंबूचं पाणी मिळालेलं नाही, दोंडगेवाडी, आईनवाडी, जकिनवाडी, जाधववाडी, गोरेवाडी, बलवडी खानापूर, प्रॉपर खानापूर, पोसेवाडी, गोटी खुर्द, गोटी बुद्रुक, बडकेवाडी आणि ह्या योजनेचा 6 ब म्हणून एक पार्ट आहे जे बानुरगड हा सगळ्यात उंचावरचं ठिकाण आहे आपल्या मतदारसंघातलं किंवा जिल्ह्याचं म्हणलं तरी काही वाव होणार नाही, त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी ह्या 6 ब म्हणून पळशी उपसा सिंचन म्हणून एक योजना आहे. त्या पळशी उपसा सिंचन मधून म्हणजे पळशीला एक पंप हाऊस होईल आणि त्या पंप हाऊस मधून पळशी, बानुरगड, ताडाचीवाडी आणि कुसबावडे म्हणजे अगदी उंचीच्या ठिकाणी सुद्धा पाणी देण्याचा जो भाऊंचा मानस होता तो या योजनेतून पूर्ण होतोय. तासगाव तालुक्यामध्ये म्हणजे 21 गावातली जी मतदारसंघातली आहे त्यातली तुम्हाला काही गावं मी वाचून दाखवते, पाडळी, धामणी, हातनोली, हातनूर, नरसेवाडी, कत्रेवाडी, किंदरवाडी, दोंडेवाडी, विजयनगर, पेड, मोराळे आणि मांदरडीचा दत्तनगर म्हणून जो भाग आहे त्या दत्तनगरपर्यंत पाणी देण्याचा ह्या योजनेतून पूर्ण होतंय. आणि आटपाडीमधनं कामत वितरक एक जाते, कामत वितरिकेचं काम सुद्धा त्या दिवशी शुभारंभ या 6व्या टप्प्याच्या निमित्तानं होणार आहे. कामत वितरिकेमधून आटपाडी तालुक्यातली पूर्व भाग जो आहे त्याच्यामध्ये आंबेवाडी असेल, बोंबेवाडी असेल, राजेवाडी, खांजोरवाडी, लिंगिवरे, पुजारवाडी, पांढरेवाडी आणि उंबरगाव ही गावं
त्या कामाची तरीकेतनं पुढे जात आहेत आणि या सहाव्या टप्प्यामध्ये परत नव्यानं समाजाला मान खटाव वितरिका म्हणून जे आहे, मी मान खटाव तालुक्यातलं काय तुम्हाला सांगणार नाही, पण आपल्या मतदारसंघातली आटपाड तालुक्यातली काही गावं त्या मान खटावच्या भागामध्ये येतात, त्याच्यामध्ये विभूतवाडी, गोळेवाडी, पिंपरी बुद्रुक, घरणिकी आणि कुरुंदवाडी ही गावं त्या मान खटावच्या वितरिकेमध्ये येतात. आपल्यातला काही भाग जो राहिला म्हणजे आपल्या भिकवडी बुद्रुकला, भोवरगावला जो भाग राहिला तो सुद्धा मान वितरिकेच्या भागातनं तो पूर्ण होतोय. ह्या सहाव्या काळामध्ये त्यावेळेची तत्वता मान्यता झाली होती आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होते. काही कॉन्ट्रॅक्टरनी त्या ठिकाणी कामाची सुरुवात करण्यासाठी सपाटीकरण लाईनआउट करायला सुरुवात केलेली आहे, मला असं काही ठिकाणी पाईप यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जो शब्द भाऊनी दिला होता, भाऊंच्या कार्यकर्त्यांनी दिला होता, ते शब्द खऱ्या अर्थानं आपण मतदारसंघातला आता एकही गाव असं राहत नाही की कुठं त्या भागामध्ये वंचित राहते. काही टेंडरमध्ये काही जादाची पाईपलाईन पकडलेली आहे, म्हणजे समजा प्लॅनमध्ये नाहीये पण त्या भागाला पाणी देणं शक्य आहे, अशा टक्केने देण्यामध्ये सुद्धा आपण काही ठिकाणी पाईप वाढवून घेतलेले आहे. माझं तुमच्या माध्यमातून मतदारसंघातल्या सगळ्या गावांना, खास करून ज्या गावांना पाणी जाते त्या सगळ्या गावांना मी तुमच्या माध्यमातून निमंत्रण करतोय की 2 तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी शेतकरी मेळ्यासाठी उपस्थित राहावं, मोठ्या संख्येनं आपण तो कार्यक्रम उपस्थित राहून पार पाडूया. आणि जे स्वप्न म्हणजे खऱ्या अर्थानं ही भाऊंना खरी श्रद्धांजली आहे, म्हणजे कोण कोणाचं काम कशा मार्गाने बघेल मला माहित नाही, पण भाऊंचं स्मारक काय असतं ते टेंबू येत नाही, भाऊंचं स्मारक आहे आणि 6वा टप्पा ही त्यांच्या आयुष्याचं शेवटचं ध्येय होतं आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि ते ध्येय पूर्णत्वास जात आहे. 2 तारखेला 6व्या टप्प्याचं भूमिपूजन होते, सीएम डीसीएम साहेब दोघेही येत आहेत. मी तुमच्या माध्यमातून सर्वांना कार्यक्रमाचा येण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करत आहे.